सोमवारपासून सांगली जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरू. दुपारी 4 पर्यंत मुभा. सायंकाळनंतर संचारबंदी कायम. व्यापाऱ्यांमधून निर्णयाचे स्वागत. सांगली जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार आज सोमवार दिनांक 14 जून पासून पूर्ववत सुरू झाले आहेत. परंतु अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसायांना केवळ सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. या निर्णयाचे व्यापारी वर्गातून स्वागत करण्यात आले. एक नजर टाकूया काय काय सुरू राहणार यावर. सर्व दुकानांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी. जिल्ह्यात चित्रपट मालिका चित्रीकरणास परवानगी. 50% क्षमतेने व्यवसाय करण्यास हॉटेल रेस्टॉरंट बार चालकांना परवानगी. शासकीय खाजगी वाहतूक सुरू. अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यवहार नियमित सुरू राहणार. सलून जिम सुरू राहणार. क्रीडांगणे मॉर्निंग वॉकसाठी सकाळी 9 पर्यंत परवानगी. तसेच पूर्ववत राज्याबाहेरील परीक्षांना परवानगी. तर पाहूया काय काय बंद राहणार. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवारी रविवारी बंद. शाळा महाविद्यालये खासगी क्लासेस धार्मिक स्थळे बंद. सिनेमागृह मॉल जलतरण तणाव सभागृह बंदच. भाजी मंडई वगळता सर्व आठवडा बाजारही बंद राहणार. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.